राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनुसार सोलापूर शहरातील सर्व दुकानं रविवारी पंधरा ऑगस्ट पासून सुरू होतील अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली गेल्या दीड महिन्यापासून शहरात दररोज सरासरी कोरोनाचे आठ ते दहा रुग्ण आढळून येत आहेत हे रुग्ण शहराच्या ठराविक भागातील आहेत तरीही संपूर्ण शहरावर निर्बंध लादल्यानं व्यापारी नाराज आहेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचा फटका शहराला बसलाय शहरातील निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक आनंद शिवे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केली होती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनीही मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून शहरातील दुकानांची वेळ वाढवण्यास परवानगी द्यावी असं लिहिलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ब्रेक द चेनची नवी नियमावली जाहीर केली आहे या नियमावलीनुसार शहर खुलं करण्यास मान्यता मिळेल असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पाठवण्यात आला रविवारी पंधरा ऑगस्ट पासून खुलं करण्यात आता कोणतीही अडचण नाही सर्व दुकानं हॉटेल्स रात्री दहा पर्यंत चालू राहतील अधिकाऱ्यांकडून आपण आढावा घेत आहोत ग्रामीण भागाचा निर्णय त्या भागातील लोकप्रतिनिधींवर सोपवण्यात आलाय त्यानुसार जिल्हा प्रशासन काळजी घेत आहे अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली तर ग्रामीण भागात पाच तालुक्यांमध्ये निर्बंध कायम राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली सर्व व्यापारी दुकानं सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येईल दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे उपाहारगृह आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यास परवानगी असेल शॉपिंग मॉल्स मात्र सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल वातानुकूलित जिमनॅशियम योगा सेंटर सलून स्पा पन्नास टक्के क्षमतेनं सर्व दिवस रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल विवाह सोहळ्यांना परवानगी असेल मात्र आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेनं पालन करणं आवश्यक राहील शहर आणि परिसरातील धार्मिक स्थळं पुढील आधेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत